मनाली न्यूज 18 लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। दिवसभरातल्या आताच्या या क्षणाच्या सगळ्या कोरोना संदर्भातील महत्त्वाच्या बातम्या आपण या बुलेटिन मध्ये पाहणार आहोत। तर बुलेटिनची सुरुवात कल्याण डोंबिवली मधल्या एका ब्रेकिंग बातमीनं करतोय। कल्याण डोंबिवली मध्ये 39 कोरोनाग्रस्तांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। कोरोनावर मात करणाऱ्यांची आजवरची ही सगळ्यात मोठी संख्या आहे। आजवर एकूण 130 रुग्णांची कोरोनावर मात झालेली असून डिस्चार्ज देण्यात आलेल्यांमध्ये गर्भवती महिलेचा देखील समावेश आहे। तर ही खरंच दिलासादायक बातमी राज्यासाठी आहे। कल्याण डोंबिवलीकरांना देखील यामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे। अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रदीप भणगे आपल्यासोबत आहेत। प्रदीप, कल्याण डोंबिवलीकरांसाठीच नाही तर तमाम महाराष्ट्रातल्या सगळ्या नागरिकांसाठी ही एक खूप दिलासादायक बातमी आहे, कारण 39 जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे, त्यामध्ये एक विशेष म्हणजे गर्भवती महिलेचा देखील समावेश आहे। अगदी बरोबर आहे। आपण जर बघितलं तर काल संध्याकाळी ह्या लोकांना डिस्चार्ज देण्यात आला। जवळपास दिवसभरात 39 जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। यामध्ये दोन डायलिसिस रुग्ण तर एक गर्भवती महिला सुद्धा आहे। आपण जर बघितलं तर कल्याण डोंबिवली परिसरातील रुग्ण हे वाढत होते, मात्र हे मुंबईत काम करणारे वाढत असल्याने एक चिंता व्यक्त केली जात होती। मात्र आता जर आपण बघितलं तर 39 जणांना एकाच दिवशी डिस्चार्ज मिळाले, एक दिलासादायक बातमी आहे। त्याचप्रमाणे आपण बघितलं तर काल संध्याकाळी नियॉन हॉस्पिटल 14 जणांना डिस्चार्ज मिळालेला आहे। त्याचप्रमाणे शास्त्री नगर रुग्णातून 5 जणांना, होली क्रॉस रुग्णातून 2 जणांना आणि टाटा आमंत्रण मधून 5 जणांना डिस्चार्ज मिळालेला आहे। आपण जर बघितलं तर 344 रुग्णांपैकी एकूण 130 रुग्ण बरे झाले, म्हणजे 37% रुग्ण हे बरे झालेले आहेत। परवाच्या दिवशी सुद्धा RR हॉस्पिटलमध्ये 4 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, त्यामुळे रुग्ण हे बरे होण्याची संख्या ही वाढत चाललेली आहे। त्याप्रमाणे म्हणजे दिलासादायक बातमीच बोलली पाहिजे। मनाली, नक्कीच प्रदीप, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। तर आपण पाहतोय कल्याण डोंबिवलीमधील 39 कोरोनाग्रस्तांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। तर कोरोनावर मात करणाऱ्यांची आजवरची ही सगळ्यात मोठी संख्या आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। राज्य सरकारनं ऑनलाईन ओपीडी सुरू केलेली आहे। आरोग्याशी संबंधित अनेक बाबी तुम्ही आता डॉक्टरांशी सल्लामसलत ऑनलाईन करू शकताय। सकाळी 9:30 ते दुपारी 1:30 ही ऑनलाईन ओपीडी असणार आहे। तर राज्यामध्ये कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता आरोग्याशी संबंधित आता अनेक बाबींचा सल्ला घेण्यासाठी तुम्हाला डॉक्टरांशी ऑनलाईन संपर्क साधता येणार आहे, त्यामुळे घरबसल्याच तुम्ही आरोग्याचा सल्ला घेऊ शकताय। राज्य सरकार, युनिसेफ आणि राष्ट्रीय आरोग्य धोरण यांच्या पुढाकारानं हे सुरू करण्यात आलेलं आहे। तर ESanjeevani.in या वेबसाईटवर तुम्ही नोंदणी करू शकता। अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्यासोबत आहे, थेट स्वातीकडे जाणार आहोत। स्वाती, खरं तर ही खूप अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण डॉक्टरांच्या दृष्टीनं सुद्धा आणि रुग्णांच्या दृष्टीनं देखील रुग्णांना डॉक्टरांकडे ओपीडीसाठी जाण्याची गरज नाही आहे। घरबसल्याच ते फोनद्वारे किंवा ई माध्यमातून म्हणजे ईमेलद्वारे डॉक्टरांशी संवाद किंवा संपर्क साधू शकणार आहेत। खरं तर ESanjeevaniopd.in नावाची ही वेबसाईट आहे, जिथे तुम्ही स्वतःला रजिस्टर करायचं आहे आणि मग तुम्हाला डॉक्टरांशी थेट सल्लामसलत करता येईल। आपण बघतो मनाली की अनेकदा बाहेर जे काही घडतंय त्याचा परिणाम कुठे ना कुठेतरी तुम्हाला मानसिकरित्या सहन करावा लागतो। अनेकदा तुम्हाला काही सिम्पटम्स नसतात पण तुम्हाला असं वाटतं की नाही, माझा घसा दुखतोय, मला बरं वाटत नाहीये। एखादी अशी केस असू शकते किंवा एखादी अशी केस असू शकते की ज्याच्यामध्ये एखादे सिनियर सिटीजन आहेत पण त्यांना खरंच बरं नाहीये, पण घराबाहेर पडता येत नाहीये, डॉक्टरांकडे जाता येत नाही, गाडी अवेलेबल नाहीये, कारण आता सध्या पब्लिक ट्रान्सपोर्ट बंद आहे, त्यामुळे डॉक्टरांकडे पोहोचता येत नाही। किंवा अशीही केस असू शकते की लोकांना अनेकदा घराबाहेर पडण्याची भीती वाटते डॉक्टरकडे जाताना। अशा सगळ्यांसाठी हा एक मोठा दिलासा आहे की ESanjeevaniopd.in या वेबसाईटवर तुम्ही तुमचं नाव रजिस्टर करायचं आहे आणि ऑनलाईन ही ओपीडी असणार आहे। पण याला कुठून कुठेतरी मर्यादा आहेत की ज्याला स्मार्टफोनचा वापर करता येतो किंवा ज्याला इंटरनेटचा वापर करता येतो त्यालाच याचा फायदा होणार आहे। तो साधारणतः असा वर्ग आहे की ज्याला या ऑनलाईन सेवेचा फायदा घेण्याची त्यांच्याकडे यंत्रणाच उपलब्ध नाहीये म्हणजे स्मार्टफोन वापरता येत नाही, अशांना मात्र याचा फारसा फरक पडणार नाहीये। पण ज्यांना किमान कळतं की अरे मला बरं वाटत नाहीये आणि मला डॉक्टरकडे जाता येत नाहीये, अशांना ऑनलाईन ओपीडीचा हा नक्कीच फायदा होईल। मनाली, अगदी बरोबर आहे स्वाती, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। तर आरोग्याशी संबंधित आता अनेक बाबींचा सल्ला घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन डॉक्टरांशी सल्लामसलत करू शकता आणि राज्य सरकारनं ही ऑनलाईन ओपीडी सुरू केलेली आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी आहे औरंगाबाद येथील।
औरंगाबाद मध्ये कोरोनाने थैमान घातलेला असून औरंगाबाद मध्ये आणखी 24 जणांचे कोरोना रिपोर्ट जे आहेत ते पॉझिटिव्ह आलेले आहेत, त्यामुळे एकूण रुग्णसंख्या आता 651 वर गेलेली आहे. मात्र गेल्या 20 दिवसात हा आकडा प्रचंड वेगाने वाढतोय, त्यामुळे सद्यस्थितीमध्ये कोरोनाची साखळी तोडण्याचं मोठं आवाहन प्रशासनापुढे आहे. तर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम औरंगाबादहून आपल्यासोबत आहेत. औरंगाबादमध्ये सिद्धार्थ, कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होती आणि त्यामुळे औरंगाबाद आता पुन्हा एकदा कोरोनाचा नवा हॉटस्पॉट बनत चाललाय. निश्चित मनाली, मुंबई पुण्याच्या पंक्तीमध्ये आता औरंगाबाद जवळपास बसलं तर असं म्हणलं तर आपल्याला अतिशयोक्ती होणार नाही. कारण सकाळी आपण बघतोय की 8 वाजता जवळपास 24 कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले आहेत. आणखी पूर्ण दिवस जायचा, संध्याकाळपर्यंत आकडा वाढतो आणि औरंगाबाद दररोज जवळपास 50 ते 60 रुग्ण वाढत आहेत. आणि आज जो आहे एकंदरीत आकडा 651 आहे. दुसऱ्या बाजूने जर बघायला गेलं तर जवळपास 32 ते 33 लोक कोरोनावर मात करून बाहेर पडलेले आहेत. फार चिंता करण्याची गोष्ट एक आहे मनाली, की ग्रामीण भागामध्ये आता औरंगाबादचा कोरोनाचे रुग्ण आता आढळायला लागलेले आहे. वैजापूर असेल, दौलताबाद असेल, गंगापूर असेल आणि या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आता सापडू लागलेले आहेत. वैजापुरातील एक पूर्ण गाव जे आहे सील करण्यात आलेलं आहे. गंभीर बाब ही आहे की शहरापुरतं आता औरंगाबादेतील कोरोनाचा विषाणू मर्यादित राहिलेला नाही, तर तो आता ग्रामीण भागामध्ये पोहोचलाय. त्यामुळं आणखी येत्या दिवसामध्ये जर औरंगाबादकरांनी काळजी नाही घेतली तर हा आकडा अत्यंत झपाट्याने वाढण्याची भीती आहे. अगदी बरोबर, त्यामुळे औरंगाबादकरांना प्रत्येक नागरिकांना खरं तर हात धुणं असेल, मास्क लावणं असेल किंवा सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणं हे बंधनकारक आहे आणि काटेकोरपणे याचं पालन करायचं आहे. धन्यवाद सिद्धार्थ या संपूर्ण माहितीबद्दल. वळूयात पुढच्या बातमीकडे. मुंबई पुण्याहून अनेक चाकरमानी आता पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूर सांगली जिल्ह्यात आपापल्या गावी परतत आहेत आणि त्यामुळे कोल्हापूरजवळ राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची मोठी रांग लागली आहे. वाहनांचा ई पास असेल तरच कोल्हापूर जिल्हा आणि पुढे कर्नाटकमध्ये वाहनांना सोडलं जाते. तर कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही पोलीस दलांच्या चेकपोस्टवर या दोन्ही जिल्ह्याच्या सीमेवर इथे पोलीस बंदोबस्त जो आहे तो चोख उभारण्यात आलेला आहे, चोख तैनात करण्यात आलेला आहे. 17 तारखेचा लॉकडाऊन संपायला आता काउंटडाऊन सुरू झाला आहे, पण दुसरीकडं पुण्या मुंबई आणि इतर भागातून येणाऱ्या नागरिक मात्र वाढतच चाललेले आहेत आणि त्यामुळंच कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर एक चेकपोस्ट उभा करण्यात आलेला आहे. आपण बघतोय या ठिकाणी मोठी गर्दी आहे. सुरुवातीला मी वाहनांची रांग दाखवतो. ही सगळी मुंबई, पुणे, गुजरात, मध्य प्रदेश म्हणजे उत्तर भारतातून येणाऱ्या सगळ्या गाड्यांची ही रांग आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरचं हे चित्र मी तुम्हाला दाखवतोय. डाव्या बाजूनं अत्यावश्यक सेवेतल्या ज्या ट्रक्स आहेत, कंटेनर आहेत, त्या यायला देत आहेत आणि दुसऱ्या बाजूला जी कार्सची संख्या आपल्याला दिसते, चारचाकी गाड्या, त्या सगळ्या मुंबई, पुणे आणि इतर शहरातनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येणारे, बेळगाव जिल्ह्यामध्ये जाणारे, सांगली जिल्ह्यामध्ये जाणारे नागरिकांच्या या सगळ्या गाड्या आहेत. डाव्या बाजूला जो आपण चेकपोस्ट बघतोय हा सांगली पोलिसांचा आहे आणि हा समोरचा रस्ता जातो तो पुण्याला जातो. म्हणजे कोल्हापूरमधून येणाऱ्या गाड्यांचं देखील या ठिकाणी चेकिंग केलं जातं आणि ह्या मुंबई पुण्यावरून ज्या येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्यांचं देखील खरं तर चेकिंग केलं जातं. पास आहे की नाही त्यांच्याकडे पाहिला जातो, जो ऑनलाईन पास प्रशासनानं उपलब्ध करून दिला आहे. आणि त्यानंतर ज्या भागात जाणार आहे त्या भागातल्या रुग्णालयाला त्याची माहिती दिली जाते आणि तिथं जाऊन त्यांची आरोग्य तपासणी करून मग पुढचा क्वारंटाईनबाबतचा निर्णय घेतला जातो. आत्ताही आपण बघतोय या ठिकाणी हा आरोग्य कक्ष देखील उभारण्यात आलेला आहे. जर या ठिकाणी येताना इमर्जन्सी असेल तर या कक्षामध्ये त्याची तपासणी केली जाते. आज जर आपण पाहिलं तर PPE किट घालून हे सगळे आरोग्य कर्मचारी आहेत जे आहेत ते त्या ठिकाणी थांबलेले आहेत आणि स्क्रीनिंग देखील या ठिकाणी केलं जातं प्रत्येक प्रवाशाचं. आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतो या ठिकाणी हे कोल्हापूर पोलीस या ठिकाणी तैनात आहेत. सगळी माहिती घेतली जाते, वाहनाची माहिती असेल, पासची माहिती असेल, ती सगळी माहिती घेतली जाते आणि त्यानंतरच त्यांना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश दिला जातो. त्यामुळं News 18 लोकमतच्या खास करून मुंबई पुण्यातल्या प्रेक्षकांसाठी ही बातमी महत्त्वाची म्हणता येईल. कारण तुम्हाला जर यायचं झालं मुंबई पुण्याहून आणि कर्नाटकमध्ये जायचं असेल, दक्षिण भारतात जायचं असेल किंवा कोल्हापूर जिल्ह्यात, सांगली जिल्ह्यात देखील यायचं झालं तर या ठिकाणी कडेकोट अशी तपासणी केली जाते. पण ऑनलाईन पास असेल तरच त्या गाडीला त्या गावामध्ये सोडलं जातं. पण तिथं जाऊन देखील आरोग्य तपासणी झाल्यानंतरच पुढचा निर्णय घेतला जातो. पण आता तर ही गर्दी वाढत चाललेली आहे आणि 17 तारखेचा लॉकडाऊन संपत असताना देखील तो पुन्हा वाढेल या भीतीने हे सगळे आता नागरिक जे आहेत, जे चाकरमणी आहेत, ते आपापल्या गावाकडे परतू लागलेले आहेत. संदीप राजगोळकर, News 18 लोकमत, कनेगाव, राष्ट्रीय महामार्ग, कोल्हापूर.
खरं तर हीच परिस्थिती राज्यातल्या विविध भागांमधल्या महामार्गांवर पाहायला मिळतीये. यानंतर मुंबईतून कोकणामध्ये कोरोनाचा शिरकाव वाढताना दिसतोय. आज आणखी 5 संशयितांचे नमुने पॉझिटिव्ह आलेले आहेत, त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 52 वर गेलेली आहे. मुंबईमधून कोकणात जाणारे अनेक नागरिक आहेत जे लॉकडाऊनमुळे मुंबईमध्ये किंवा इतर भागांमध्ये अडकलेले होते, यामध्ये मुंबईमधून कोकणात जाणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे आणि त्यांची चाचणी केलेली असता पॉझिटिव्ह अहवाल देखील मोठ्या प्रमाणात आलेले आहे. त्यामुळे रत्नागिरीमध्ये पुन्हा एकदा आता एक चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या त्यामुळे 52 वर जाऊन पोहोचली आहे. तर रत्नागिरीतून मुंबई आणि कोकणात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा शिरकाव सुरू झालेला आहे. रत्नागिरीमध्ये आज सकाळी 5 जणांचे नमुने पॉझिटिव्ह आलेले आहेत. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत देखील तिथं वाढ होताना दिसते आणि कोरोना रुग्णांची संख्या आता थेट 52 वर जाऊन पोहोचली आहे. तर आज आलेल्या 5 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 62 वर्षाच्या एका व्यक्तीचा 2 दिवसापूर्वी मृत्यू झाला आहे. तर काल आढळलेल्या 5 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 3 रत्नागिरी शहरातले होते, मात्र सर्वाधिक संख्या ही मुंबईतून रत्नागिरीत आलेल्यांची आहे. आपण अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जाऊयात. दिनेश केळुसकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. दिनेश, खरं तर लॉकडाऊनचा हा तिसरा टप्पा सुरू आहे. 17 तारखेला लॉकडाऊन संपणार, त्यामुळे राज्यातल्या अनेक नागरिकांना जिल्ह्यामधल्या अनेक ठिकाणी एक लोकांच्या मनात एक आशा निर्माण होत होती की आता आपला जिल्हा ग्रीन झोनकडे जातोय की ऑरेंज झोनकडे जातोय आणि ही शिथिलता कमी होतीय की काय, मात्र रत्नागिरीमध्ये दिवसेंदिवस भीती चिंता वाढताना दिसतीये. हा, याचं कारण आहे मुंबईतून मोठ्या प्रमाणात येणारे रत्नागिरीत येणारे लोंढे आहेत, ते लोंढे थांबत नाही आहेत, पासेस घेऊन येणारे लोंढे आहेत. लोकांना मुंबईतून पासेस दिले जात आहेत. आजची आत्ताची आकडेवारी अशी आहे की अजूनही 30,000 पासेससाठी अर्ज आहेत. रत्नागिरीमध्ये एखाद्या सणाला जसे गणपतीला किंवा लोक चाकरमान येत आहेत, त्या पद्धतीने लोक येऊ लागलेले आहेत आणि एवढ्या सगळ्यांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करणं शक्य नाही आहे आणि त्याच्यामुळे हे सगळे जे येत आहेत त्यातलेच रुग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत. आता हा जो एक आज 5 जणांचे अहवाल आले, त्या 5 जणांमधले जो पॉझिटिव्ह रुग्ण होता 65 वर्षाची व्यक्ती, तिचा 2 दिवसापूर्वीच मृत्यू झाला आणि आता मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे आणि त्यामुळे आता रत्नागिरीत एकूण कोरोनाच्या बळींची संख्या 3 झालेली आहे. आणि दुसरीकडे या सगळ्या लोक जे येत आहेत त्या लोकांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करणं शक्य होत नाही आहे प्रशासनाला, म्हणून आता रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी थेट असा निर्णय घेतला आहे की जे कुणाला लक्षणं आढळणार नाहीत परंतु मुंबईतून येतील रेड झोनमधून त्यांना थेट त्यांच्या घरी जाऊ द्यायचं, क्वारंटाईन करण्यात येणार आहे. धन्यवाद दिनेश या संपूर्ण माहितीबद्दल. मात्र आता रत्नागिरी प्रशासन यावर काय, शेकडो वर्षांची परंपरा असलेली आषाढी वारी अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारीचं नियोजन आणि पालखी सोहळ्याच्या आयोजनाबाबत राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही सूचना देण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे आता राज्यातल्या लाखो वारकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे आणि याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत पालखी सोहळ्याचे प्रमुख चोपदार रामभाऊ रणवे. रामभाऊ, आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये मनापासून स्वागत आहे. आणि आता सगळ्या भाविकांना खरं तर वारीचे वेध लागलेले असतात या दिवसांमध्ये. 1 जुलैला आषाढी एकादशी आहे, त्यामुळे आता कोरोनाचं संकट संपूर्ण देशावर नाही तर जगावर आलेलं आहे आणि यातच आता वारीचं नियोजन जे आहे ते कशा पद्धतीनं असणार आहे, कारण सगळ्यांसमोर एक प्रमुख मुद्दा आहे या संकटाला मात करताना, सोशल डिस्टन्सिंग, फिजिकल डिस्टन्सिंग. रामकृष्ण, आता अवघ्या महाराष्ट्राचं जे सांस्कृतिक वैभव आषाढी वारी, तर साधारण मुक्ताईच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान अवघ्या 15 दिवसावर येऊन ठेपलेलं आहे आणि माऊलींच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान हे अवघ्या 1 महिन्यावर आलेलं आहे. परंतु हा 15-20 लाखाचा सोहळा जो जातो दरवर्षी पायी पंढरपूरला, तो प्रॅक्टिकली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शक्य नाही याची महाराष्ट्रातल्या सर्व वारकऱ्यांना जाणीव आहे. आणि फक्त शासनाकडून वारकऱ्यांची एवढीच अपेक्षा आहे की तो अल्प प्रमाणात का होईना, म्हणजे आमचा 15-20 लाखांचा पालखी सोहळा आहे तो कमीत कमी 1,000-2,000 लोकांमध्ये जरी आला तरी चालेल, परंतु ही पायी वारी म्हणजे जी संतांच्या ज्या पालख्या, ही संतांची वारी म्हणतात पंढरपूरला जात, संतांच्या ज्या पादुका ठिकठिकाणून महाराष्ट्रभरातून पंढरपूरला जातात, या पादुका आणि काही प्रातिनिधिक मंडळी म्हणजे अगदी 10, 20, 50, 100 शासनाची परवानगी देईल तेवढीच मंडळी ही पंढरपूरला पायी जावीत अशी वारकऱ्यांची अपेक्षा आहे. परंतु आम्ही शासनाकडे फक्त अपेक्षा व्यक्त करून थांबत नाही, तर आमचे मोठे बंधू जे राजाभाऊ चोपदार, जे माऊलींच्या पालखी सोहळ्याचे वंश परंपरागत चोपदार म्हणून काम पाहतात, त्यांनी आणि मी एक ऍक्शन प्लॅन केला आहे
आणि आम्ही 2 दिवसांपूर्वीच विभागीय आयुक्त, माननीय विभागीय आयुक्त तसेच माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मेलद्वारे पाठवलं आहे की अशा स्वरूपात सोशल डिस्टन्सिंग करून आणि वारकऱ्यांपासून कोरोनाचा कुठलाही प्रचार प्रसार न होता वारी सुखरूपपणे पायी पोहोचू शकते. आराखडा नेमका कसा आहे रामभाऊ, हा नेमका आराखडा कसा आहे, हा जो ऍक्शन प्लॅन आहे नेमकं काय नमूद केलंय? म्हणजे साधारण ऍक्शन प्लॅन असा आहे की साधारण जर 100 ते 150 पालख्या या पंढरपुरात दरवर्षी जातात तर तुम्ही जे बघता की हा लवाजमा, घोडे, पालखी, प्रचंड गर्दी, ढकलाढकली, चेंगरा चेंगरी आणि प्रत्येक गावात जिथे जाईल तिथे वारकऱ्यांकडून म्हणजे तिथल्या लोकांकडून भाविकांकडून म्हणजे जर अशी जर वारी जर झाली तर कोरोनाचा प्रचंड म्हणजे मल्टीप्लायने गुणाकाराने प्रादुर्भाव वाढेल याची वारकऱ्यांना जाणीव आहे. आणि वारकऱ्यांची अशी कुठली भावना नाही की आपल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढावा, परंतु जे कायिक वाचिक मानसिक तप आहे म्हणजे तसं जे शरीराला ही तप झालं पाहिजे म्हणून ही फक्त पायी वारी पोहोचावी आणि ते आमचे प्रतिनिधी घेऊन पोहोचावे. म्हणजे जे शासन परवानगी देईल, शासनाने समजा माऊलींच्या पालखी सोहळ्याला 10 वारकरी घेऊन परवानगी दिली किंवा 100 वारकरी घेऊन दिली तर आमच्या दिंड्यांमधले काही प्रातिनिधिक वारकरी ही वारी घेऊन जातील आणि त्याची वाटचाल ही जास्तीत जास्त 3 वाजल्यापासून 8 पर्यंत असेल अशी आमची संकल्पना आहे. आणि वाटचालीत कुठल्याही स्थानिक गावाचं म्हणजे अन्नदान करतात जे दरवर्षी ते न येता आपली आपली स्वयंपूर्ण यंत्रणा असावी आणि जे वारकरी असतील ते कोरोना चाचणी करून ते आम्ही वारकरी घेऊन जाऊ आणि कुठल्याही स्थानिक गावाशी संपर्क न करता निष्ठेने ही वारी पोहोचू अशी आमची भावना आहे. साधारण किती तारखेला वारीला सुरुवात होणार आहे, कारण प्रत्येक वारकऱ्याची आणि प्रत्येक भाविकाची इच्छा असते की या वारीमध्ये आपणही सहभागी व्हावा आणि अगदी सुरुवातीपासून ते आषाढी एकादशीपर्यंत विठू माऊलीच्या दर्शनापर्यंत या वारीमध्ये तल्लीन व्हावं. साधारण प्रमुख मानाच्या 7 पालख्या असतात म्हणजे निवृत्ती ज्ञानदेव, सोपान, मुक्तबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम. तर नामदेवरायांची पालखी पंढरपुरातच असते आणि सर्वात लांबून ही मुक्ताईची पालखी निघते ती साधारण 27 मेला आता निघते, तिचा 650 किलोमीटरचा प्रवास असतो. त्यानंतर निवृत्तीनाथांची निघते, त्यानंतर 12 जूनला एकनाथ महाराजांची तुकाराम महाराजांची निघेल, त्यानंतर माऊलींची ही 13 जूनला निघेल, त्यानंतर सोपन काकांची निघते, असा क्रम असतो. मग रिंगण आणि ज्या गोष्टी नाणीपान आहे, रिंगण आहे जे वारीमध्ये केलं जातं हे सगळं यंदा पाहायला मिळेल का? आता जी तुम्हाला जी गर्दी जी म्हणतोय ती प्रॅक्टिकली शक्यच नाही याची सर्व वारकऱ्यांना जाणीव आहे. आणि रिंगण शक्यतो होईल का न होईल याचा म्हणजे पालखी सोहळ्यातील जे प्रमुख घटक मंडळी बसून निर्णय घेतील, परंतु त्याची शक्यता कमीच आहे. अगदी बरोबर आहे. त्यामुळे नेमकं आता शासनाकडनं किंवा राज्य सरकारकडनं काय भूमिका घेतली जाते याकडे सगळ्या वारकरी संप्रदायांचं, सगळ्या भाविकांचं लक्ष लागलेलं आहे. धन्यवाद रामभाऊ आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्यासोबत होते रामभाऊ चोपदार, रामभाऊ रंधवे. आणि यंदाच्या वारीबाबत आता नेमका काय निर्णय घेतला जातोय, कारण गेल्या कित्येक वर्षांची परंपरा, 500 वर्षांहून अधिक परंपरा ही आपल्या राज्यामध्ये वारीची आहे आणि या वारीमध्ये प्रत्येक भाविकाला खरं तर सहभागी व्हायचं असतं. मोठ्या लाखोच्या प्रमाणावर आपल्याला जवळजवळ 10 ते 15 लाखांहून अधिक भाविक जे आहेत या वारीमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे यंदाचं कोरोनाचं संकट टाळायचं असेल तर नेमकं वारीबाबत काय निर्णय घेतला जातोय यावर आपण लक्ष ठेवून राहणार आहोत. आता वेळ झाली आहे बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.